कोर्टानं एक निर्णय दिला सरकारचा सदा आवडता याचिकाकर्ता जो प्रत्येक वेळेला सरकारला मदत करण्यासाठी विशेषतः फडणवीसांना बिंध्यांना आघाडीवर असतो त्याच्या याचिकेवर कोर्टानं निर्णय दिला. ही याचिकाकर्त्याची प्रतिष्ठा काय, याचिकाकर्त्याचं योगदान काय, महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होत आहे याची जबाबदारी भविष्यामध्ये हा याचिकाकर्ता आहे, दिस पिटिशनर लेनेवाला है या कोर्ट लेनेवाला है, क्या करेंगे हम. उनका आक्रोश, त्यांचा आक्रोश देशभरात पोचवण्यासाठी आजचा बंद होता. हा काय राजकीय बंद नव्हता, पण आजचा बंद जर 100% यशस्वी होणार होता त्याच्यामुळे सरकारला अडचण झाली असती. काही दिवसापूर्वी भारत बंद झाला, तुम्हाला माहीत असेल भारत बंद झाला 8 दिवसापूर्वी. भारत बंद झाला, अनेक राज्यात बंद झाला, महाराष्ट्रात काही भागात बंद झाला, त्याच्यावरती कोणी कोर्टात गेलं नाही. पण महाराष्ट्रातल्या या बंदच्या संदर्भात सरकारनं एका याचिकाकर्त्याला, जो त्यांचा आवडता सदा आवडता, कोर्टात पाठवलं. पण ठीक आहे, यापुढे जर महाराष्ट्रात अशा काही दुर्दैवाने घटना घडल्या तर त्याची जबाबदारी ही संबंधित कोर्टावर आणि त्या याचिकाकर्त्यावर राहील. पण आम्ही बंद जरी कोर्टाचा शेवटी कोर्टाच्या सन्मान राखावा लागतो, परंपरा आहे, त्याच्यामुळे आम्ही कोर्टाचा सन्मान राखून जरी बंद मागे घेतला असला तरी आज महाविकास आघाडी राज्यभरामध्ये तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून किंवा काळ्या पट्ट्या दंडाला बांधून आम्ही आज रस्त्यावरती होतो. आत्ता 11 वाजता माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि असंख्य शिवसैनिक शिवसेना भवनासमोर अशा प्रकारचं आंदोलनात स्वतः ते सहभागी होते. जयंतराव पाटील होणार आहेत, नाना पटोलेजी होतील, सगळे होणार आहेत राज्यभरामध्ये आज तुम्हाला दिसेल. हा लोकभावनेचा उद्रेक आहे, हा साधा विषय नाही आहे. खरं म्हणजे कोर्टानं या जनभावनेचा आदर करायला हवा होता. ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात सुरू आहे, इथे कोणीही सुरक्षित नाही आहे. कोर्टाला सुद्धा मुली बाळी लेकी सुना आहेत हे लक्षात घ्या. कोर्टसुद्धा माणूसच आहे आणि न्यायदेवतासुद्धा एक स्त्री आहे. न्यायदेवतासुद्धा स्त्री आहे लक्षात घ्या. आणि आज या देशामध्ये न्यायदेवतेवरसुद्धा अत्याचार होतो आहे, म्हणून आमची लढाई होती. पण शेवटी कोर्टानं अशा प्रकारचा निर्णय का दिला, आम्ही असं म्हणणार नाही की दबावाखाली दिला. जसं आमच्या शिवसेनेच्या एका खटल्यासंदर्भात तारखा पडत आहेत, हा सुद्धा राज्यघटनेवर एक प्रकारे बलात्कारच आहे. पण त्याहीपेक्षा आम्हाला चिंता आहे ती या राज्यातल्या आमच्या मुलींची, बहिणींची, भगिनींची, सगळ्यांची. आणि म्हणून शेवटी आम्ही आज रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. लोकशाहीमध्ये आंदोलनाला फार महत्त्व आहे. जर आंदोलनच नसतील, आमचा आवाजच कुणी दाबणार असेल, तर लोकशाही काय काम आहे, लोकशाही कुठं काम आहे. बोला बदलापुर वाले मामले को लेके कोर्ट ने पुलिस पे फटकार लगाई थी, सरकार पे फटकार लगाई थी कि जनता उतरती है सड़कों पे जब आप मामला दर्ज करते हो, और कोर्ट ने वही कोर्ट ने ऑर्डर दिया. आश्चर्य है मुझे कि महाविकास आघाड़ी की तरफ से एक बंद का ऐलान किया. ये बंद कोई राजनीतिक कारणों के लिए नहीं है. जो स्थिति इस राज्य में बनी हुई है, छोटी बच्चियां, महिलाएं, हमारी माँ बहनें सुरक्षित नहीं है, ये कोर्ट को भी मालूम है, ये कोर्ट ने भी इंडोर्स किया है. तो हमने ये तय किया कि देश का अटेंशन, प्रधानमंत्री जो यूक्रेन में है, पोलैंड में है, शायद वहां तक हमारा आवाज जाएगा. प्रधानमंत्री यहाँ कहाँ है, गृहमंत्री कहाँ है, प्रधानमंत्री यूक्रेन, पोलैंड, रशिया,
हाँ, वहाँ की जो समस्या है उसके साथ जुड़े हुए हैं। तो हमारी महाराष्ट्र की माँ बहनें बच्चिया माता उनके ऊपर जो अत्याचार हो रहा है, तो शायद पोलैंड तक जाएगा हमारा आवाज़। इसलिए हमने बंद को बंद की घोषणा की थी। लोकतंत्र में इस प्रकार के आंदोलन को मान्यता है, कोई हमारा आवाज दबा नहीं सकता, चाहे मोर्चा हो, चाहे संघर्ष हो, चाहे अनशन हो, चाहे बंद हो। लेकिन कोर्ट ने, कोई एक पिटिशनर जाता है, हाँ, जो इस सरकार का बहुत लाडला पिटिशनर है, जब भी सरकार संकट में आती है तो इस लाडले को भेज देते हैं पिटिशनर, और कोर्ट हमें निर्णय देता है कि आप बंद मत करो, आप ये मत करो, ये मत। ठीक है, कोर्ट का आदेश है, हमारी परंपरा है कोर्ट का आदेश मानने के लिए, लेकिन फिर भी बंद हमने पीछे लिया है कोर्ट का सम्मान रखते हुए। लेकिन हम आंदोलन करेंगे। आज 11 बजे कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, तीनों पार्टी के नेता बाहर आएंगे, सड़क पर आएंगे, मुंह पर काली पट्टी बांधेंगे, हमारा आवाज दबाने की कोशिश हो रही है और हम आंदोलन करेंगे। उद्धव ठाकरे जी, शिवसेना चीफ, आज खुद शिवसेना भवन के सामने आंदोलन में शामिल होंगे। देखिए, सर आपने एक और मामले में कहा कि हमें तारीख पे तारीख दी जा रही है कोर्ट में। वो भी हमारी 3 साल से सुनवाई कोर्ट में चल रही है, 3 साल से महाराष्ट्र में एक गैर कानूनी सरकार चल रही है, हाँ, अनकॉन्स्टिट्यूशनल। और कोर्ट हमें कहता है कि हमारा बंद अनकॉन्स्टिट्यूशनल है। ये बहुत ही गंभीर बात है, एक सरकार राज्य में चल रही है, हम कहते हैं दिस इज अनकॉन्स्टिट्यूशनल गवर्नमेंट, और हमें कोर्ट कहते हैं कि आप अनकॉन्स्टिट्यूशनल बंद का ऐलान कर रहे हो, तो हम किसकी बात सुने? वो सरकार के बारे में कोई निर्णय नहीं है, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, लेकिन यहाँ तो 24 घंटे में हमारा बंद का सुपड़ा साफ कर दिया, फिर भी हम कोर्ट का आदर करते हैं, लेकिन हमारी लड़ाई जारी रहेगी। थैंक यू।